महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.40% वाढ करून सर्वसामान्यांना धक्का दिलाय. या दरवाढीनंतर आता बँकेचा रेपो दर हा 4.40% झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज व्याजदर वाढीची घोषणा केली आहे. नवे व्याजदर आजपासून लागू झालेत. देशात महागाईनं कहर केलाय. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा 6.95% इतका वाढला होता. मागील 17 महिन्यातील किरकोळ महागाईचा हा उच्चांकी दर ठरलाय. खाद्यवस्तूंच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ महागाईचा पारा वाढण्यास कारणीभूत ठरली होती. त्यामुळे 2 ते 4 मे 2022 दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत एकमुखानं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असं दास यांनी सांगितलं. बेस्ड ऑन दिस असेसमेंट ऑफ द मॅक्रो इकॉनॉमिक सिच्युएशन अँड द आउटलुक द मॉनिटरी पॉलिसी कमिटी वोटेड unanimously to increase the policy repo rate by 40 basis points to 4.40% with immediate effect.